नमस्कार. विश्वशांती दर्शन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. जाणीव जागृतीची निमित्त म्हणून वेगवेगळे आदर्श लखपणाने आपल्या समोर उभे राहावेत म्हणून जगभरात आणि अर्थातच संपूर्ण भारतभरातही वेगवेगळ्या औचित्य योगांवर वेगळेवेगळे दिनविशेष साजरे केले जातात. नव्या आशा नव्या दिशा घेऊन दरवर्षी जानेवारी महिना उजाडतो आणि त्या अनुषंगानं एक तेजस्वी गाथा घेऊन आपल्या समोर येतो युवा दिन अर्थात 12 जानेवारी. विश्वशांतीचं ब्रीद घेऊन अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालत ज्ञान विज्ञानाच्या माध्यमातून युवकांना आणि अर्थातच पर्यायानं समाजाला पुढे नेणारे विश्वशांतीचे उपासक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांचंही विवेकानंद हे दैवत आहे. आज या ठिकाणी त्यांच्या या ध्येयभूमीत ध्यासभूमीत प्रख्यात अभिनेते वक्ते व्याख्याते इतिहास परंपरा समाज या सगळ्याचं विलक्षण भान आणि अभ्यास असणारे राहुलजी सोलापूरकर स्वामी विवेकानंदांविषयी युवा दिनाविषयी आपल्याला सांगण्यासाठी इथे आले. राहुलजी स्वागत, मनापासून नमस्कार. नमस्कार. वेदांताचा अभ्यासक असलेला हा माणूस युगपुरुष योद्धा संन्यासी त्याची मोक्षाची कल्पना ही सर्वसामान्यांना सहज मोक्ष सापडेल अशी होती, त्याविषयी सांगा. अगदी खरं सांगायचं तर त्याला एक कारण वेगळं आहे थोडस. दरिद्र नारायण हा शब्द आपण ऐकलेला असतो. हा शब्द स्वामीजींनी आपल्या धर्माला दिलाय बरं का. म्हणजे आपल्याकडं आपण जर ऋग्वेदाचा विचार केला तर मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव असं आपण म्हणतो. त्याला आपले उपराष्ट्रपती शिक्षक दिन ज्यांच्या नावाने आपण पाळतो ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनांनी चौथा आयाम जोडला तो होता राष्ट्रदेव भव. पण त्याच्या जागी चांडाल देव भव मूर्ख देव भव अशी स्वामीजींनी वेगळी आयाम त्याला निर्माण करून दिलेले आहेत. कारण त्यांचं म्हणणं आहे की त्या मूर्खाला कळतच नाही तो मूर्ख आहे, तुम्ही मदत करणार आहात का मूर्खपणा घालण्यासाठी. हा दरिद्र देव भव तो दरिद्री आहे, त्या बिचाऱ्याकडे काहीच नाही, दोन वेळेची खायची भ्रांत आहे, त्याला ती मदत तुम्ही करणार आहात का. म्हणजे जर तुम्ही मद्रासला गेलात आजही तर जिथे स्वामीजी सगळ्यात जास्त जायचे ते शंकराचं जे मंदिर आहे त्याच्या बाहेर स्वामीजींचं एक वाक्य लिहिलेलं आहे. आजही ते वाक्य माझ्या मते प्रेरणादायी आहे असं मी म्हणेन. स्वामीजी जे म्हणायचे ते लिहिले ते असं आहे की द वन हू वर्शिप्स जीवा वर्शिप्स शिवा. मी जर दुसऱ्या एखाद्या जीवाला पूर्णत्वाने मदत केली असेल तर वेगळ्या शिवपिंडीची आत जाऊन पूजा करायची मला गरज नाही. आणि ह्या सगळ्याचा पाया कुठं आहे तर तो त्यांच्या गुरूंमध्ये रामकृष्ण परमहंसांमध्ये. त्यावेळेला अशी एक प्रथा होती, आजही असते काही लोकांमध्ये मोठ्या घराण्यात, की एखाद्या मोठ्या साधू संताला किंवा तत्वज्ञानाला किंवा स्वामीला बरोबर घेऊन चारिधाम यात्रा करायची. असा खूप मोठा व्यापारी होता आणि तो रामकृष्ण परमहंसांच्या बरोबर, चला तुम्ही आणि तुमचे काही शिष्य त्यांचा खर्च मी करीन, मला तुमच्या बरोबर काशी विश्वनाथ वगैरे सगळ्याचं दर्शन घ्यायचं. आता ते सगळे तिथे गेले तर अनेक दरिद्री भिकारी लोक तिथे असतात, ते आम्हाला खायला द्या, काही नाही भूक लागली, अंगावर अक्षरशः माऊस नाही, सुरकुतलेले चेहरे, वेड्याकडे वाढलेल्या दाढ्या, कळकट अतिशय फाटक्या तुटका अंगावर नेसलेले, असे सगळे ते तिथे मागे लागले होते. तर तो जो कोण श्रीमंत माणूस होता त्याला रामकृष्ण परमहंस असं म्हणले की बघा ना, हे जे काही 15-20 माणसं आहेत बिचारी अक्षरशः भुकेले आहेत हे कळतंय त्यांच्या चेहऱ्यावरनं की कित्येक दिवसात त्यांना सकस चांगलं खायला मिळालेलं नाही, तर जरा त्यांना काहीतरी पैसे दे ना, मी आणतो बाजारातून देतो. म्हणलं तुम्हा लोकांना सगळं द्यायचं आणि तुमच्याबरोबर चारिधाम यात्रा करून पुण्य कमवायचं यासाठी मी आलोय म्हणले. असं प्रत्येक ठिकाणी भिकाऱ्याला देत बसलो तर काय असलं असलं काय मी करत नाही. तर त्याचा नकार पाहिल्यानंतर काय करावं रामकृष्णांनी, तर त्या सगळ्या माणसांना म्हणले बसा बसा बसा, आणि हेही त्यांच्यातच जाऊन बसले रामकृष्ण. आणि एकाच्या समोरची थाळी घेतली, नाव खायला द्यावं खायला द्यावं म्हणून भीक मागायला सुरुवात केली. त्या माणसाचा नायलाज झाला, अहो म्हणला चला ना आज दर्शनाला, नाही नाही म्हणला खायला द्या ना खायला द्या मला भूक लागली. असं पर्याय नाही. आता ज्या माणसाबरोबर आलोय दर्शन घ्यायचं तोच जर असा हट्टाला भेटला तर काय, त्या माणसाने बाजारात गेला पैसे खर्च केले खायचं बेचं आणलं सगळ्यांना खायला प्यायला वाटलं त्यांच्या बरोबर बसून रामकृष्णही खाल्लं. सगळे झाल्यानंतर ते सगळेजण रामकृष्णांकडे आदराने बघायला लागले की हा माणूस आमच्यात भीक मागायला बसला म्हणून आम्हाला आज खायला मिळालेलं आहे. झाल्यावर त्यांनी थाळी बिळी परत दिली, नमस्कार केला त्या सगळ्यांना आणि निघाले उलटे. तुमच्या इच्छेनुसार ते दिलं ना खायला त्यांना, आता आज देवळात जाऊन दर्शन नाही का करायचं. तुम्ही यांना पाहिलं नाही का, यांच्या डोळ्यात पाहिलं नाही का, चेहऱ्यावर पाहिलं नाही का,
कोणा काय पाहिलं नाही का, केवढा आनंद होता त्यांच्या डोळ्यात, केवढी तृप्ती होती, केवढं समाधान होतं, याच्यापेक्षा वेगळं अजून काय बघायचंय म्हटलं, मला मिळालं म्हणले, दर्शन मला मिळालं या लोकांमध्ये, आता मी निघालो. हा जो पाय आहे ना तो स्वामीजींकडे होता. दरिद्री देवो भव, चांडाळ देवो भव, मूर्ख देवो. मला वाटतं मी जो प्रश्न पुढे विचारणार होते की विवेकानंदांचा युवा धर्म काय, तर मला वाटतं याच्याहून मोठा युवा धर्म दुसरा असूच शकत नाही. तुम्ही मगाशी एका प्रदर्शनीचा वेगळा उल्लेख केला. झालं असं, स्वामीजी बोटीने गेले आणि ते व्हॅनकुवर पर्यंत गेले आणि तिथनं मग बसनी प्रवास करून अमेरिकेत आले, कॅनडा पर्यंत जाऊन उलटे. प्रवास मोठा होता बोटीचा त्या काळात. ती बोट चीन वरन वगैरे अशी गेलेली होती. एके ठिकाणी मध्ये ती बोट एका बेटावर थांबलेली असताना एक खूप मोठा भारतातला व्यापारी इंडस्ट्रियलिस्ट त्या बोटीत चढला आणि त्याला असं कळलं की वेगवेगळ्या धर्माचे काही प्रतिनिधी चालले आणि त्याच्यात हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक माणूस पहिल्यांदाच अमेरिकेत चाललाय. त्या माणसालाही तत्वज्ञान वगैरेची ओढ होती म्हणून त्यांनी स्वामीजींना निरोप पाठवला. आता निरोप पाठवला का, तो एवढा मोठा इंडस्ट्रियलिस्ट की तो डेकला सगळ्यात वरच्या बाजूला सूटवर राहत होता आणि स्वामीजी खाली एकदम खालच्या डेकला सामान्य माणसांमध्ये राहत होते. तर त्यांनी निरोप पाठवला की 17 दिवसाचा अजून प्रवास शिल्लक आहे, रोज संध्याकाळी 1-2 तास तुमचे मला मिळाले तर तुमच्याबरोबर मला काही चर्चा करायला आवडेल, माझ्या काही शंकांचं निरसन होईल त्यातनं तत्वज्ञानाविषयी वगैरे, तर आपण वेळ दिलीत तर मी रोज खाली येईन. स्वामीजी म्हणले नाही, तुम्ही एवढे मोठे आहात की मीच वर येत राहील. आणि मग रोज स्वामीजी वर डेकवर जायचे, त्यांच्याबरोबर चर्चा करायचे. या चर्चेदरम्यान स्वामीजींनी सहज विचारलं, तुम्ही का चाललात शिकागोला? तर ते म्हणले, जागतिक औद्योगिक प्रदर्शन तिथं भरत आहे आणि मी बिझनेसमन आहे, इंडस्ट्रियलिस्ट आहे, त्यामुळे जे काही नवीन चांगलं तिकडं निर्माण झालं असेल ते भारतात आणणं, त्याचं रिप्रोडक्शन करणं, ते विकणं, म्हणजे आपण आज 3 इडियट्स वगैरे मध्ये बघतो ना की ती सायकलवरची दळण करणारी चक्की तयार करणं वगैरे, हे त्या काळामधले प्रयोग असे वेगवेगळे, किंवा डायनामीटरवरती लाईट लागतोय वगैरे, डायनामो लावून पूर्वी सायकलला असायचा तो, तर असे जे काही शोध लागले असतील ते बघायचेत आणि ते घेऊन मला भारतामध्ये येऊन माझ्या उद्योगधंद्याची भरभराट करायची, यासाठी चाललोय. स्वामीजी गेल्यानंतर जेव्हा त्यांना कळलं की अरे आपण इथं आलोय आणि जागतिक धर्म परिषद तर अजून 3 महिने पुढे आहे, म्हणजे आता करायचं काय, मग त्यांना आठवलं हा माणूस म्हणला होता, म्हणून मग तेही औद्योगिक प्रदर्शनीला जायला लागले. झालं असं, स्वामीजी प्रदर्शनीला गेले, एका स्टॉलवर गेले, त्यांच्या मागे इतरही काही मंडळी होती, त्याच्यात काही युरोपियन लोक होती, एक माणूस होता, त्याला अचानक असं लक्षात आलं की अतिशय उत्तम इंग्रजी बोलणारा हा जो काही भगव्या कपड्यातला माणूस आहे हा काही मूलभूत प्रश्न विचारतोय, कदाचित या माणसाला शास्त्र, विज्ञान, संशोधन हा विषय कळत नसावा, ते तो समजून घेतोय समोरच्या माणसाकडनं, पण जो लावलेला शोध किंवा नवीन निर्माण झालेलं यंत्र आहे ते मानवाला नक्की कुठल्या पद्धतीने उपयोगी पडू शकतं आणि कशा पद्धतीने त्याचा वापर झाला पाहिजे तर ते विध्वंसक होणार नाही मानवी जीवनाला, हे मांडतोय हा माणूस खूप छान. आणि म्हणून त्यांनी घाईघाईने आपली डायरी काढली आणि पेन्सिलनी त्याच्यावरती लिहून घ्यायला सुरुवात केली. झालं असं, स्वामीजींना काहीच माहित नाही असा कोणी माणूस आहे आपल्या मागे. रोज सकाळी तो लवकर येऊन थांबायचा, स्वामीजी आले की त्यांच्या मागोमाग प्रत्येक स्टॉलवर जायचं, लिहून घ्यायचं स्वामीजी काय प्रश्न मांडतायत ते वगैरे वगैरे. असं झालं आणि काही दिवसांनी स्वामीजींच्या असं लक्षात आलं की आपल्याकडचे पैसे संपलेत, कारण कन्वर्जन डॉलर मध्ये होतं ना, जे काही दिले होते पैसे, समजा भारतातर्फे 10,000 दिले असतील, त्यावेळेच्या डॉलरच्या किमतीनुसार ते काही शेकड्यात असणार, तर ते संपत आले, आता करायचं काय, म्हणून स्वामीजींचं आणं बंद आलं. तो हिरमुसला. 2-3 महिन्यांनी मग स्वामीजी परत धर्म परिषदेत आले आणि अमेरिकेच्या पेपर्समध्ये छापून आलं, मग परत स्वामीजींची काही व्याख्यानं त्यांनी त्या माणसाने जाऊन परत एकदा अभ्यासली. स्वामीजींना यातलं काही माहिती नव्हतं. सांगण्याचा उद्देश असा, 2012 स्वामीजींच्या सार्धशतीच्या वेळेला एक पुस्तक प्रसिद्ध आल्यावर मला इतका धक्का बसला की आपल्यालाच हे माहिती नसतं, स्वामीजी दुसऱ्यांदा ज्यावेळेला युरोप अमेरिकेमध्ये गेले होते तेव्हा एका फ्रेंच नटीनी, ती खूप या हिंदू तत्वज्ञानाची फॉन्ड आणि अशी अभ्यासक वगैरे होती, तिने स्वामीजींना घरी राहायला बोलवलं आणि तेव्हा ती म्हणली, माझे एक शेजारी आहेत आणि खूप छान काम करतात शास्त्र वगैरे या विषयात, त्यांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे तर आपण भेटाल का स्वामीजी? हो म्हणले, का नाही. तो माणूस आत आला, आल्यावरती त्यांनी नमस्ते असं म्हणलं. तर आता आपल्यालाही असं वाटतं आपण दुसऱ्या देशात गेलो की तिथल्या देशाचं शिकून घेतो बाबा की तिथली भाषा थोडी, तसं तो मुद्दाम शिकला असावा आपल्याला भेटायचंय, आपण भारतीय आहोत म्हणून नमस्ते वगैरे. आणि त्यांनी एक डायरी काढली आणि समोर ठेवली. स्वामीजी बघायला लागले पेन्सिलने त्यांनी लिहिलेलं, त्याच्यावरती काही ठळक खुणा केल्या आहेत काही महत्वाच्या गोष्टींवरती, परत त्यांनी स्टार वगैरे करतो तसं. आणि हळूहळू आठवताना स्वामीजींच्या असं लक्षात आलं, अरे हे तर सगळे विषय मी
शिकागोला आलो होतो त्यावेळेला त्या औद्योगिक प्रदर्शनात म्हणले होते हे सगळे तुमच्याकडे कसे. मग त्यांनी सांगितलं की मी 6 दिवस रोज सकाळी प्रदर्शनात तुम्हाला फॉलो करत होतो आणि रोज सगळं लिहून घेत होतो, नंतर तुमची काही व्याख्यानही ऐकली. आणि मी एक उत्तम शास्त्रज्ञ आणि संशोधक आहे, पण इथून पुढे आमचे फिजिक्स मधल्या ज्या टर्मिनॉलॉजीज असतात म्हणजे मॅटर, तर त्याला मास असं आपण म्हणतो, किंवा जडत्व हा जो शब्द मूळ आपल्या संस्कृत याच्यामध्ये आहे, किंवा स्पिरिच्युअल नाही चेतना तत्व जे ज्ञानेश्वरांनीही म्हटलेलं आहे, तर ती चेतना ह्या टर्मिनॉलॉजीचा मी वेदांताचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की या जास्त व्यापक आहेत, समुचित आहेत आणि ह्याच योग्य आहेत, फिजिक्स मधले शब्द योग्य नाहीत. म्हणून माझ्या संशोधनात मी हे सगळे शब्द इथून पुढे वापरतोय आणि मी त्या विषयावरती आता अभ्यास पूर्ण करतो आणि ह्यासाठी तुमची मला मदत झाली असं म्हणावं वाटतं. हे मांडणारा, त्यांना भेटणारा आणि डायरीत नोट्स काढणाऱ्या माणसाचं नाव होतं निकोलाय टेस्ला. टेस्ला नावाचा ज्याच्याकडे सगळ्यात जास्त आज पेटंट्स आहेत जगातली संशोधनाची म्हणतो, टेस्ला गाडी बिडी आता आपण बॅटरीवरची, या निकोलाय टेस्लानी विवेकानंदांकडनं प्रेरणा घेतली आणि निकोलाय टेस्लानी जी संशोधन उभी केली आणि डायरीमध्ये त्याच्याविषयीच लिहून ठेवलं त्याचाच अभ्यास करून 1906 साली E=mc² असं मांडलं गेलं आइन्स्टाईन कडनं. सांगण्याचा उद्देश असा आहे 1902 ला स्वामीजींचं महानिर्वाण आहे. आइन्स्टाईन आणि स्वामीजी यांचा अर्थार्थी कुठेही संबंध आलेला नाही, त्यातला मधला धागा टेस्ला आहे पण आपल्या लक्षात येत नाही. विज्ञान निष्ठतेसाठी एक वेगळा विचार मानवतेसाठी देणारा हा माणूस, त्यांनी तो दिला, तो टेस्ला पर्यंत पोहोचला आणि टेस्ला कडनं तो आइन्स्टाईन पर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे असे अनेक आयाम आहेत की जे लक्षात यायला लागलं, वाचायला लागलं की कळतं की अरे काय या माणसाची बुद्धिमत्ता असेल, काय विचार असेल या माणसाचा, तोच फार महत्वाचा वाटतो मला. आजच्या या भागातून आजच्या मुहूर्ता निरोप घेतो आहोत, पुन्हा भेटूया पुढच्या भागात, नमस्कार. वेदांताचं पुस्तक बघून त्या माणसाची जरा चाळवली बुद्धी की बाबा हे काय प्रकरण, हा समोर बसलेला माणूस हातात वेदांत वगैरे इंग्लिश, म्हणून त्यांनी विचारलं. विचारल्यावर स्वामीजींनी उत्तम इंग्रजीत त्यांना उत्तर दिलं.